ज्योति, जय ज्योति, क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले त्यांच्या पुढे नतमस्तक होतो। देशामध्ये ज्या क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने परिवर्तन आणलं, समाजामध्ये सुधार काय असतो हे आपल्याला दाखवून दिलं, आणि आपण ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो त्या पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ या देशामध्ये जर कोणी रोवली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले यांनी रोवली। ते जर नसते तर कदाचित महाराष्ट्र पुरोगामी होऊ शकला नसता। खरं म्हणजे आज या सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या वाटतात, पण त्या रूढीवादी आणि सनातनी लोकांमध्ये ज्यावेळी शेण फेकून मारलं जायचं, विष्ठा फेकून मारली जायची, गोटे फेकून मारले जायचे, शिव्या शाप मिळायचे, अतिशय वाईट अशा प्रकारची वागणूक मिळायची, पण त्या वागणुकीची तमानाही बाळगली। माझ्या समाजामध्ये शिक्षण गेलं पाहिजे, माझ्या महिलांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, माझ्या विधवांना देखील जगण्याचा अधिकार आहे। सती सारख्या प्रथेतनं, केशवपणासारख्या प्रथेतनं महिलांची जी अवस्था त्या ठिकाणी होत होती, या प्रत्येक गोष्टी करता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुरोगामित्व हे या समाजामध्ये रुजवण्याचं काम हे त्या काळामध्ये त्यांनी केलं। माता भगिनींच्या विकासातून खरी श्रद्धांजली आणि आदरांजली ही सावित्रीबाई फुलेंना आम्ही देण्याचा प्रयत्न करू।